नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 ची घोषणा केल्यानंतर देशभर आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. असे असताना सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात खंडाळा पंचायत समिती आवारात असणाऱ्या किसनवीर सभागृहात निवडणूक आचारसंहिता व इतर अनुषंगाने निवडणूक अधिकारी, तहसीलदार खंडाळा, गटविकास अधिकारी खंडाळा व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केल्या जातात. त्याच ठिकाणी दर्शनी भागात यशवंतराव चव्हाण यांची तत्कालीन खासदार शरद पवार, आमदार विलासराव पाटील, चिमणराव कदम यांच्या हस्ते अनावरण झालेली कोनशिला आहे. परंतु ती झाकलेली नाही. सभागृहाचे नाव माननीय खासदार किसनवीर हे झाकलेले नाही, परंतु या अधिकाऱ्यांनी इतर गावातील नागरिकांना आचारसंहितेचा बडगा दाखवून सळोकी पळो करून सोडले आहे. मग आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार काय? सर्वसामान्य नागरिकांना हा प्रश्न पडला आहे. तोंडल ग्रामपंचायतीची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार उल्लेखित स्वागत कमान झाकणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या पंचायत समिती आवारात किसनवीर स्मारक सभागृह तसेच यशवंतराव चव्हाण कोनशिलेचे अनावरण व उद्घाटनाचा तपशील असणारा शिलालेखाचा मात्र आचारसंहितेचा संबंध नसल्याचा साक्षात्कार झाला की काय? हा प्रश्न जाणकारांना पडला आहे. एबी न्यूज मराठीकरिता गणेश जाधव, जिल्हा ब्युरो चीफ, सातारा. नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 ची निवडणूक जाहीर केलेली आहे आणि आयोगाची पत्रकार परिषद झाल्यापासून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. असे असताना आज आपण खंडाळा पंचायत समिती या शासकीय आवारामध्ये उभे आहोत, ज्या ठिकाणी निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणीच्या मिटिंगा सर्व जबाबदार मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेतल्या जातात. आता आपण आहे पंचायत समिती आवारातील यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर. आपण आज समोर पुतळा बघू शकता. त्याच्यावर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या कोनशिलेचं माननीय नामदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते, माननीय नामदार विलासराव पाटील, खासदार प्रतापराव भोसले, अनंतराव थोपटे, आमदार मदनराव पिसाळ, मान्य बिलारे गुरुजी, आमदार चिमणराव कदम यांच्या उपस्थितीमध्ये या कोनशिलेचं अनावरण झालेलं आहे. आणि हा उल्लेख असलेली कोनशिला इथं ओपनमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आता आपण पलीकडे जाऊयात. ज्या सभागृहामध्ये यांच्या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांच्या, जबाबदार अधिकाऱ्यांच्या मिटिंगा राबवल्या जातात, हे समोर सभागृह बघताय आपण. हे किसनवीर सभागृह आहे. आदरणीय किसनवीर हे 1950 ते 1960 दरम्यान जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष होते. त्याचबरोबर 1968 ते काँग्रेसचे खासदार झाले होते. म्हणजे किसनवीर हे राजकीय व्यक्ती आहेत, तरीसुद्धा किसनवीर यांच्या नावाने असलेल्या सभागृहामध्ये त्यांचं नाव तसंच ठेवून या निवडणूक अंमलबजावणीच्या मिटिंगा घेतल्या जातात. मग सर्वसामान्यांना प्रश्न पडतो आहे की हा आचारसंहितेचा भंग नाही काय? आता इकडं आपण याच आवारामध्ये येतो आहे. आपल्या निदर्शन असेल की या पंचायत समितीच्या इमारतीमध्े नुकतंच आता एका दालनाचं नवीन काम चालू केलेलं आहे आचारसंहितेच्या काळामध्येच. वास्तविक असं सांगितलं जातं की आचारसंहितेच्या काळात कामं करता येत नाहीत, तरीसुद्धा हे काम चालू आहे. मग ही आचारसंहिता भंग नाही काय? त्याचबरोबर या आचारसंहितेची अंमलबजावणी करणारे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा यांनी तोंडल या ठिकाणी असलेली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार असा उल्लेख असलेली ग्रामपंचायतची कमान, जवळजवळ 20 फूट उंची जी कमान आहे, ती शिपायांना कमानीवर चढून पेपरने झाकायला लावली. मग व्यक्तीसामान्येत एक बाळासाहेब ठाकरे आहेत, एक किसनवीर आहेत, एक यशवंतराव चव्हाण आहेत. मग त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण आणि किसनवीरांना त्यांच्या नावाने आचारसंहितेचा भंग होत नाही आणि केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आचारसंहितेचा भंग होतो. मग असे पक्षपातीपणे आचारसंहिता राबवणारे अधिकारी या निवडणुकीची आचारसंहिता खरोखरच राबवू शकतील काय? यांच्याचं काम खरोखरच यशस्वीपणे होईल काय? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. इतर ठिकाणी कारवाई करणारे निवडणूक भरारी पथक जे वारंवार अगदी तहसीलदार असतील किंवा इतर सर्वच अधिकारी असतील जे वारंवार या सभागृहामध्ये या प्रिमायसेसमध्ये येतात, मग त्यांच्यावरही कारवाई होणार का? कारण ही प्रिमायसेस पूर्णपणे त्यांच्या मालकीची आहे. पंचायत समिती आवार हे बीडीओंच्या मालकीचं आहे,
आणि तहसीलदारांचा इतर राबता आहे, मग ते जाणीवपूर्वक या आचारसंहिता भंगाच्या घटनेकडे दुर्लक्ष करतात का? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. आता या घटनेला जबाबदार धरून या प्रिमायसिसमध्ये वारंवार असलेले मुख्य तालुक्याचे निवडणूक अधिकारी मान्य तहसीलदार खंडाळा, तसेच गटविकास अधिकारी खंडाळा यांच्यावर शासन काय कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. आज आपण सगळेजण पाहतोय आचारसंहिता ही चालू केली आहे. आचारसंहितेचा नक्की अर्थ काय जनतेपर्यंत लोकांना तुम्ही कळवताल का? नाही कळवत. आचार आता आपल्या भारतामध्ये निवडणुका लोकसभेच्या जाहीर झालेल्या आहेत, त्यासाठी आचारसंहिता लागू केलेली आहे. आणि आचारसंहिता लागू केल्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी पाहतो आहे की प्रत्येक गावामध्ये कुठल्या पक्षाचा बोर्ड असेल, कुठं काम केल्याचा बोर्ड असेल, कुठे सरकारी निधीतून काही सरकारी कामं झालेली असेल, हे सर्व बोर्ड झाकले गेले आहेत कापडाने दाखल. तो अनाठावी अनावश्यक खर्च हा शासन का करते? कारण ऐनवेळी प्रचाराची जेव्हा तुमची तारीख डिक्लेअर होते, जेव्हा तुम्ही अर्ज भरता, त्यावेळी तुम्ही पेपर देता ह्या पक्षातून हा माणूस उमेदवार उभा राहिला, ह्या पक्षातून तो उमेदवाराला तिकीट देण्यात आलेलं आहे, आणि त्या मग तुम्ही पेपरला भले मोठी जाहिरात देता आमक्या पक्षाला मतदान करा. मग तुम्ही जो 10-15 दिवसांचा तुमचा कालावधी प्रचाराचा आहे, आता तर तुमच्या पाच टप्प्यामध्ये नाही तुमच्या निवडणूक आहेत, पाच टप्प्या निवडणुकीमध्ये संपूर्ण तुम्ही पक्षाचा प्रचार करणार आहात, आणि पक्षाचा प्रचार करणार असताना मग ही कामं केलेली जी आहेत ते बोर्ड दाखवून अनाठाई खर्च कशासाठी करता आहात? बरं, काही ठिकाणी सरकारी स्मारकं आहेत, सरकारी स्मारकं कशासाठी आहेत? त्या ठिकाणी सुद्धा आचारसंहिता नाही आहे का? त्या ठिकाणी खाजगी कार्यक्रम असो किंवा सरकारी कार्यक्रम ह्या आचारसंहितेच्या काळात करणं गरजेचं आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकणार नाही हे आम्हाला माहिती आहे. फक्त तुम्ही आमचा कोंबडा करून कापायचंच काम करत आहात, ते जरा बंद करा. आणि जे पडदे बिडदे टाकून अनाठाई खर्च करताय तो बंद करून सार्वजनिक सेवेसाठी, लोकांच्या सेवेसाठी काही ते सकारात्मक कामं करा, एवढी आमच्या पंचकृषी सर्व शेतकरी व्यावसायिक आणि नोकरदारांतर्फेत आपणा सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. एबी न्यूज मराठीकरिता गणेश जाधव, खंडाळा, सातारा.